कुंभारी येथील अटल सायकल चोरट्यास वळसंगा पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडील 48 सायकली देखील जप्त करण्यात आल्या. श्रीमती लक्ष्मी मुकुंद अंकम राहणार विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी त्यांची काळ्या रंगाची माउंस्टर कंपनीची सायकल चोरीस केली होती म्हणून अज्ञात आरोपीवर वळसंगा पोलीस ठाण्यात फिरियाद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास करता गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विडी घरकुल घर नंबर 479/4 येथे राहणारा विधी संघर्षग्रस्त बालक हा चोरी करून सायकल विकतो अशी खात्रीशीर बातमी मिळाली आणि सदर अल्पवयीन मुलास गुन्ह्याच्या कामी विश्वासात घेऊन तपास केला असता प्रथमतः त्याला उडवाउडीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला अधिक विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता सदर विधी संघर्षग्रस्त बालक याने विडी घरकुल कुंभारी येथे राहणारे दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन सोलापूर शहर हद्दीतील आणि परिसरातील 43 विविध कंपन्यांच्या एकूण 2,50,000 रुपयांच्या रेंजर सायकली काढून दिल्या आहेत. सदर आरोपी विरुद्ध भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे यांच्या सूचनेप्रमाणे अजय दत्तात्रय हंचाटे, पोलीस हवालदार श्रीनिवास प्रकाश दासरी, पोलीस हवालदार युनुस रजाक सय्यद, पोलीस हवालदार अभिजित शिरीष रावडे, पोलीस हवालदार बाबूराव सिद्राबाप्पा करपे, मिलिंद थावरू पवार, पोलीस नायक विक्रम देवीदास माने, सत्येंद्र गायकवाड, पोलीस अंमलदार गणेश जगन्नाथ पाटील, शहाजहान सैफन शेख, रोहित नागनाथ थोरात, सुनील पांडुरंग राठोड, वैभव श्रीधर सूर्यवंशी, धरेप्पा कृष्णात वनमोरे, विशाल सुरेश मोरे यांनी केली आहे. वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी आपली सायकल जर चोरीस गेली असेल तर आपल्या सायकलची ओळख पटून रीतसर कायदेशीर कागदपत्र दाखवून घेऊन जाण्याचं आवाहनही करण्यात आलंय.